खांद्यावर भगवी पताका उंचावत टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनामाचा जयघोष करत पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीने मार्गातील सर्वात अवघड मानाला जाणारा गारमाथा डोंगर गुरुवारी सह सर केलाय. बीड जिल्ह्यातील हाटकरवाडी येथील गारमाथ्याच्या 5 किलोमीटरच्या डोंगरातून पालखी ओढण्याचा नयनरम्य सोहळा गुरुवारी मराठवाड्यातून आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पार पडलाय. 28 जून रोजी पैठणहून नाथांच्या दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केलं. गुरुवारी 4 जुलै रोजी हाटकरवाडी या ठिकाणी दाखल झालेल्या नाथांच्या दिंडीमध्ये 8 ते 10 हजार वारकऱ्यांचा सहभाग दिसून आलाय. आमचे पैठणचे प्रतिनिधी गौतम वणकर यांनी याबाबतचा आढावा घेतलाय. पाहूयात. श्री क्षेत्र पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पायी पालखी दिंडी आज पाटोदा तालुक्यातील गारमाथा या ठिकाणी दाखल झालेली आहे. कालचा मुक्काम रायमो येथे केल्यानंतर हटकरवाडी येथे विश्रांती घेऊन ही दिंडी अक्षरशः खडतर मार्गाने प्रगट धोंड्याच्या सामना करत गारमाथ्याचा डोंगर या ठिकाणी त्यांनी पार केलेला आहे. माझ्यासमोर सध्या बरेचसे वारकरी डोंगर चढून वर आल्यानंतर निवांतपणे बसलेले आहेत. काही वारकरी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. रामकृष्ण हरी. आम्ही संभाजीनगर पैठण परिसरातूनच नाथ महाराजांच्या बरोबर आलेलो आहोत. काय वाटतं तुम्हाला या पायी दिंडी प्रवासामध्ये? हा तर नेहमीचाच आनंद वारकऱ्यांचा आहे. खूप आनंद आणि नाथ महाराजांच्या बरोबर या ठिकाणी आम्ही सर्व महाराज मंडळी, संत मंडळी, साधक मंडळी या ठिकाणी घेत आहोत. नाथ महाराजांचा हा पालखी सोहळा या जसं आळंदीकडून गेल्यानंतर दिवे घाट लागतोय त्या पद्धतीने हा घाट या ठिकाणी आज आम्हाला पाहायला मिळालेला आहे. अत्यंत आनंद वाटलेला आहे आणि काही पारंपरिक परंपराही पाहायला मिळाली की नाथवंशजांना आणि एक वेगळ्या पद्धतीने वरती या ठिकाणी नाथ महाराजांना नाथवंशजांना घेऊन येतात तोही सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला. आम्ही आमची जी मंडळी आहोत 9 नंबरची दिंडी आम्ही वासुदेवाचं भजन करत करत अतिशय केव्हावरती आम्हाला कळायलासुद्धा नाही अतिशय आनंद या निसर्गरम्य परिसराचा आणि नाथ महाराजांच्या बरोबर आम्ही घेत आहोत. श्री क्षेत्र पैठण इथून आपण पंढरपूर इथे आषाढी एकादशीच्या सोहळ्याला सहभागी होण्यासाठी पायी जात आहेत. तुम्हाला पायी जात असताना काय उणिवा भासतो? रामकृष्ण हरी. आम्ही अनेक वर्षापासून 7 वर्ष आमच्या दिंडीला चालत झालेले आहेत तर त्यामध्ये दरवर्षी खूप आनंद घेतो पण यावर्षी एक वेगळा आनंद आहे. आमच्या दिंडीमध्ये आळंदीमधून मोठे माऊली, श्रीगुरु मोठे माऊली या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व साधक मंडळीबरोबर चालण्याचा खूप अतिशय मनापासून आनंद होतो. खूप या ठिकाणी दिंडीमध्ये भजनाचा आनंद जसा माऊली सोहळ्यामध्ये आनंद मिळतो त्याचप्रमाणे या ठिकाणी खूप आनंद या ठिकाणी नाथ महाराजसोबत आम्हाला आलेला आहे आणि वेगळा आनंद मिळाला. वारकऱ्याला ज्याप्रमाणे वारीजवळ आली की त्या ठिकाणी काहीच गोड लागत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी वारी कधी येईल अशी वारकऱ्याला तळमळ असते. काही गोड लागत नाही आणि वारीत आल्यानंतर सर्व विसरून जातो. वारकरी देहभाव विसरतो पण त्याच त्या ठिकाणी सतत नामघोषामध्ये या आनंदामध्ये नाथ महाराजांसोबत आम्ही चालतो. त्या ठिकाणी वारकरी खरोखर धन्य आहेत. रात्री महाराजांचं या ठिकाणी पालखी सोहळ्यासमोर कीर्तन झालं माऊलींचं
कीर्तनामध्ये माऊलींना अभंग घेतला त्या ठिकाणी वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा खरोखर असं वाटतं की या सोहळ्यामध्ये आल्यानंतर या सोहळ्यातच पूर्ण जीवन त्या ठिकाणी खर्च व्हावं असं या ठिकाणी वाटतं. सर्वच वारकऱ्याच्या मनातला हा भाव आहे आणि मी तुमच्यासमोर बोलून दाखवला. मलाही आठवत नाही, साधारण 300 ते 350 वर्षापूर्वीपासून ही परंपरा आहे की नाथ महाराजांचे जे प्रमुख पालखी प्रमुख आहे त्यांना बैलगाडीत बसून सगळे गावकरी ओढत वरती आणतात. ही त्यांची गावची परंपरा आहे. एक दिवस आधी उपवास करतात, या घाटाची दुरुस्ती करतात, दुरुस्ती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी ज्यावेळेस इथपर्यंत आणून पोहोच करतात पालखी आणि महाराजांना, त्यानंतर ते उपवास सोडतात, इथला प्रसाद घेतात. इथं जे भाकरी गोळा झालेल्या असतात त्यातून त्यांना प्रसाद दिला जातो आणि मग ते उपवास सोडतात. ह्या गावची अनेक वर्षाची परंपरा आहे. मध्यंतरी बंद करण्याचा प्रयत्न केला होता पण गावाच्या प्रेमाखातर हा आजही हा चालू आहे.